पाहिले जग सुखविला काही काळाचा हरी भजनी गवाईले जग सुखविला काही काळाचा कोणाही न लगे साधनांचा पाग करणे केला त्याग मूर्ती हरी भजनी मनी सुख समाधी हरी कथा नेणी भव्यता गाई तो हरी भजनी नवाळी रे जग आणि चुकविला लाग कळी कळाचा पाडू रंग करू कोल्हापूर हा जिल्हा महाराज शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराज यांची राजधानी असलेला जिल्हा म्हणजे जिल्हा महाराष्ट्राच्या ज्या काही रणरागिणींचा उच्चार केला जातो त्या अनेको रणरागिणींमध्ये महाराणी ताराबाई यांनी स्वतः वास्तव्य केलेला जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूरची चप्पल, कोल्हापूरची मिसळ, कोल्हापूरचा रंगाळा आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापूरचा गुळ अशा अनेको गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेला कोल्हापूर हा जिल्हा. या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक अशी ऐतिहासिक धरोहर आहे ज्या ऐतिहासिक धरोहरीवरती स्वतः स्वराज्य रक्षक संभाजीराजे यांनी स्वतःचा भरपूरचा कालावधी असा व्यतीत केला. अशी सर्वांना प्रेरणा देत आजही उभा असणारा तो किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला, या किल्ल्याच्या नावाने ओळखला जाणारा तालुका म्हणजे पन्हाळा हा तालुका. आणि या तालुक्यामध्ये अनेको असे गाव आणि त्या गावामध्ये सुशिक्षित, सुसंस्कृत आणि प्रत्येक गोष्ट योग्य नियोजनाने आणि प्रयोजन आखून केलं जातं असं गाव म्हणजे साकवे हे गाव. आणि या गावामध्ये आळोबानाथ मंदिराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिन आणि त्याचं हे 31वं वर्ष आणि त्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह आणि सप्ताहाची कितव्या दिवसाची म्हणजे तुम्ही सगळे रोज येत आहे. सप्ताहाची 6व्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आली की ज्यांच्यामुळे ते डॉक्टर निकम सर आणि त्यांचे बंधू म्हणजे एक डॉक्टर आणि एक दवाखान्याने किनारे असे दोघं जण म्हणजे दोघं त्यातलेच बरं का सगळेजण आपल्याला तरी मला अजून काहीच केलं नाही तर त्या दोघांच्या या सगळ्या प्रेमाने आणि ऋणानुबंधाने ही सेवा माझ्या वाट्याला आली त्यासाठी त्यांचे आभार मानते. तुम्हा सर्व माता मावळ्यांच्या आणि तुम्हा सर्व पुरुष वर्ग सगळ्यांच्या काळकरी माळकरी सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा निवास करतो त्या परमात्म्याला दंडवत घालते. इथे उपस्थित असणारे अनेको कलाकार मंडळी त्यांना नमन करते. इथे उपस्थित असणारे वैदिक याज्ञिक त्यांना नमन करते. कीर्तनकार प्रवचनकार त्यांना वंदन करते. आणि गाभाऱ्यामध्ये असणारी साक्षात ओळोबानाथांची मूर्ती तिला नमन रूपी आलिंगन देते आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल समाजात नाही मान, घरात बसायला मोडकी खाट, प्यायला फुटका माठ, परी अखेरूच वैकुंठाची वाट, असा परमात्माचा ज्यांचा थाट, त्या संत श्रेष्ठ देहूत राहतात म्हणून देहू निवासी, जिजाई मातेच्या हृदयाचे मुकुटमणी म्हणून जिजाई रमण, ज्यांनी दगडाला सुद्धा पाण्यावरती तरंगवलं म्हणून पाषाण दूषण, असे देहू निवासी जिजाई रमण पाषाण दूषण, ज्यांचा गाथा महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर अखंड जगभर 5वा वेद पंचम वेद म्हणून उच्चारिला जातो, अभ्यासिला जातो आणि मिरविला जातो, त्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा वंग आजच्या निरूपणा करता निवड निवडलेल्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज थोडक्यात सांगायचं झालं तर संत तुकाराम महाराज व्यष्टीच्या कल्याणातून, व्यष्टी म्हणजे स्वतः, स्वतःच्या कल्याणातून समष्टी म्हणजे जगाच्या, व्यष्टीच्या कल्याणातून समष्टीच्या कल्याणापर्यंतचा एक मार्ग त्यांनी आक्रमित केला. त्या मार्गाचं त्यांनी केलेलं वर्णन, कसा तो त्यांनी मार्ग साधला त्या मार्गाचं वर्णन म्हणजे या अभंगाचे 4 चरण. तुकाराम महाराजांच्या अभंगांचे 2 प्रकार असतात बरं का, नीट ऐका. तुकाराम महाराजांच्या अभंगाचे 2 प्रकार,
एक साधर दशेतला अभंग आणि एक सिद्ध दशेतला अभंग. साधर दशेतला अभंग म्हणजे देव पूजा करत असतानाचा अभंग आणि सिद्ध दशेतला अभंग म्हणजे देव भेटल्यानंतरचा अभंग. कळतंय ना? देव भेटल्यानंतरचा अभंग. ज्या वेळेस तुकाराम महाराजांना देव भेटला नव्हता त्यावेळेस देव भेटण्यासाठी तुम्ही काय काय केलं त्याचे उपाय त्यांनी या अभंगामध्ये सांगितले. आज या ताई तुमच्या समोर उभ्या आहेत. कोण आलेत, कुठून आलेत, घसा मात्र खूप बसलेला आहे. पण तुम्ही सगळे समजून घ्या, कारण तुम्ही या कानांनी नाही तर हृदयाच्या कानांनी ऐकता हे मला पक्क कळलेलं आहे. स्वतःसाठी काय करू शकता ना? फार महत्वाचं. तुम्ही हृदयाचे कान करून ऐकता, त्यामुळे हृदयाची भाषा बोलणाऱ्याला तुम्हाला त्याची भाषा चांगल्या रीतीने कळू शकते. कीर्तन कसं ऐकावं? गेली 31 वर्ष तुम्ही कीर्तन ऐकताय. किती? 31 वर्ष. म्हणजे 31वं वर्ष. आजचं वर्ष सोडून द्या, गेली 30 वर्ष तुम्ही कीर्तन ऐकताय. 30 वर्ष 7 कीर्तन 8 कीर्तन 7 आणि 8 गाण्याचं कीर्तन. बरोबर आहे की नाही? 8 कीर्तन 8 × 30 किती? 240. बरोबर आहे. 240 कीर्तन 30 × 8 240 कीर्तन. कॅन यू बिलीव्ह? तुमचा विश्वास वाढू शकतो? आतापर्यंत तुम्ही 240 कीर्तन ऐकली. 240 कीर्तनातून काय शिकलो? 240 कीर्तनातून काय शिकलो? काही काहीच नाही. टाळ कसा वाजवायचा तेही अजून कळे ना आम्हाला. 240 कीर्तन शिकलो. 240 कीर्तन ऐकूनही काही फायदा नाही झाला याचं कारण काय? यांचं सोडून द्या. हे नाही, सगळे लहान आहे, ते नंतर आले. यांचं वय 30 वर्ष आहे का? अजून माझं वय 30 वर्ष नाही. तेवढं तुमच्या सप्ताचं वय आहे. विठ्ठल विठ्ठल बायका वय सांगत नाही, बस तरी पण सांगितलं. अजून माझं जेवढं वय नाही तेवढं तुमच्या सप्ताचं वय आहे. त्यामुळे यांच्याकडे बघू नका, स्वतःकडे बघा. 30 वर्ष 240 कीर्तन ऐकली, काय मिळवलं आपण? काय मिळवलं? असं का झालं? नक्की आपल्याला ते मिळवायचं होतं ते मिळालं नाही, असं का झालं? याचं कारण सांगते मी काय का? गीता भगवंताने सांगितली. कोणाला सांगितली? अर्जुनाला. कोणी कोणी ऐकली? अजून कोणी कोणी ऐकली गीता? काही तुम्हीच सांगा, आम्हाला माहित नाही. कोणी कोणी ऐकली अजून गीता? कोण कोण? व्हेरी गुड. मागच्या मुली खूप हुशार आहेत. संजय आणि धृतराष्ट्र. व्हेरी गुड. अजून एकाने गीता ऐकली? अजून एकाने गीता ऐकली? अर्जुनाच्या रथावरती हनुमंतराय बसले होते. कोण? हनुमंतराय बसले होते. त्यांनी एक गीता ऐकली. म्हणजे गीता किती लोकांनी ऐकली? 4 लोकांनी. एक आहे अर्जुन प्रत्यक्ष श्रोता, दुसरा आहे संजय अप्रत्यक्ष श्रोता, धृतराष्ट्र अप्रत्यक्ष श्रोता आणि अप्रत्यक्ष श्रोता हनुमंतराय. एवढ्या सगळ्यांनी गीता ऐकली. पण फायदा कोणाकोणाला झाला? अर्जुनाला, संजयाला फायदा झाला, पण धृतराष्ट्राला त्याचा फायदा झाला नाही. कारण धृतराष्ट्र प्रत्येक वेळेस गीतेमध्ये कुठला जरी प्रश्न आला, कुठलं जरी उत्तर आलं, तरी धृतराष्ट्र एकच विचारायचा, ते सगळं सोड, माझ्या पोरांचं काय झालं सर? ते सगळं सोड, माझ्या पोरांचं काय झालं सांग? दुर्योधन जिवंत आहे ना? ते सांग मला. आम्ही युद्ध जिंकलो का? ते सांग मला. म्हणजे धृतराष्ट्र गीता ऐकतच नव्हता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्या पोरांचं काय झालं सांग एवढंच ऐकण्यामध्ये धृतराष्ट्र बिझी होता. त्याच्यामुळे धृतराष्ट्राने गीता ऐकली तरी उपयोग शून्य. शेवटी वनामध्ये जळून मेला. कोण? धृतराष्ट्र. अर्जुनाने मोक्ष मिळवला, संजयाने मोक्ष मिळवला, पण धृतराष्ट्र मात्र वनामध्ये जळून त्याचा मृत्यू झालेला आहे. तसं कधी कीर्तन ऐकू नका. नळी पुंकिली सोनारे, इकडून आले वारे आणि तिकडून गेले वारे, असं कधी कीर्तन ऐकू नका. आपल्या डोळ्यावरती भूल पडलेली असते, आपल्या डोळ्यावरती भूल पडलेली असते. सगळे कीर्तन ऐकायला आले ना? ताण बसा. नाही, तुम्हीच आलाय, तुम्हीच पाकिट घेऊन जाणार आहे, त्यामुळे तुम्हीच काय करायचं ते करा, असा विचार येते करू नका. ताट बसा बरं का. आपल्या डोळ्यावरती कसली भूल पडली? आपल्याला कीर्तन सुरू करायला थोडा उशीर झालाय, त्यामुळे मला कीर्तनाची जी पार्श्वभूमी आहे ना ती पटापट पटापट संपवून पुढे नेऊ द्या बरं का. आपल्या डोळ्यावरती कसली भूल पडलेली आहे का? तुमच्यासारखीच एक महिला असते, मग अशी पण आपण एका आईचा सन्मान केला. अशीच एक आई असते, त्या आईला 3 लेकरं असतात. एक असतं लेकरू 1 वर्षाचं, दुसरं लेकरू असतं 2.5 वर्षाचं आणि तिसरं लेकरू 4.5 वर्षाचं बरं का. ती 4 तीनही लेकरं लढायला लागतात, तीनही लेकरं लढायला लागतात. मी काय सांगते? आपल्या डोळ्यावरती भूल कसली पडलेली आहे नीट ऐका बरं का. देव आपल्या डोळ्यावरती भूल पाडतोय, कसं आपल्याला फसवतोय. 3 लेकरं लढायला लागतात. आता आई काय करते?
छोट्या पोराला ना कॅडबरी खायला देते. काय कॅडबरी? मग ते पोरग कॅडबरी 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 करत खात राहत, खेळत राहत, आईचं ऐकतं गप्प बसत. दुसऱ्या पोराला, रडणाऱ्या पोराला आई गाडी खेळायला देते. मग ते दुसरं पोरग गाडी 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 करत खेळत राहत, विसरून जात. आणि तिसरं पोरग मात्र आई त्याला खेळायला खुळखुळा देते. ते खुळखुळा फेकून देत, नाही आई मला तूच पाहिजे. आता आई त्याला खेळायला गाडी देते, ते गाडी पण फेकून देत, नाही आई मला तूच पाहिजे. आई त्याला चॉकलेट देते, नाही आई मला तूच पाहिजे. शेवटी आई काय करते, त्याला कडेवर उचलून घेते आणि उरलेली सगळी काम उरकून टाकायला सुरुवात करते. आणि आता ते कडेवर बसलेलं पोरग असतं ना, तिने पण वस्तू घेतं, चॉकलेट पण घेतं, गाडी पण घेतं आणि खुळखुळा पण घेतं. दृष्टांत संपला. आपण मोठे व्हायला लागतो ना तेव्हा आपल्याला डिग्री देतो. काय देतो? डिग्री देतो. मग नोकरी देतो, मग सुंदरशी छोकरी देतो. आणि आपण नोकरी ही नोकरी, माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायको, माझा संसार माझा संसार खेळत राहतो. पण असा एक महात्मा जन्माला येतो, असा एक महात्मा जन्माला येतो, आपले आदरणीय भाऊराव पाटील यांच्यासारखा एक महात्मा जन्माला येतो. आणि तो देवाने काही देऊ द्या, खेळत बसत नाही, रडत राहतो. कशासाठी? देवाने मला उचलून घ्यावं यासाठी. अहो सादर, रडल्याशिवाय आई उचलून घेत नाही, तर आपण रडल्याशिवाय तो परमात्मा कसा उचलून घेईल आपल्याला? माझ्या कीर्तनाचे रूल, गपचूप बसायचं नाही. जर मी इथे आली आणि असं बोलायला सुरुवात केली, जगामध्ये काहीच सत्य नाही, सगळं काही मिथ्या आहे, एकच सत्य किती सुंदर दे, किती वेळ मला सहन कराल, किती वेळ बोलाल? ताई आत्ताच निघाली तू, बरोबर ना? मग तुम्ही सगळेजण असे, मी तुम्हाला किती वेळ सहन करायचं? कमांडूळ माझा घसा पण गेलेला आहे, घसा पोडून पोडून सांगते. मी तुम्हाला किती वेळ सहन करायचं? उगाच आपलं प्रॉब्लेम नाही माहिती का? मुंबईची माणसं असतात ना, त्यांचं कीर्तनाचं टायमिंग असतं 7 ते 9 किंवा 7 ते 8. गावच्या लोकांमध्ये काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. टायमिंग असतं 9 ते 11, 10 ते 12, मग लोक कीर्तनाला येतात. मग आता कार्यक्रम आटोपल्या जाऊन गपा गपा खाल्लं, नंतर डोक्याला बांधलं, परत परत आले कशाला? थांब बघून बसायला, थांब दिसला की टेकून बस. याच्यासाठी गावच्या कीर्तनांमध्ये ना थोडस मी थोडी सतर्कता बाळगत असते. आणि जरा काय झालं ना की माणसांनी दिलखोलपणे टाळा वाजवायला, किती दिलखोलपणे टाळा. मी आले ना, रोज येणार आहे का, उद्या येणार आहे का? नाही ना, ताई आले आज, ताई आले ना. मग एखादा मुद्दा सांगितला, वा क्या बात आहे, सगळं विसरून जा. बाजूला कोण बसलंय, थकी बसले की आत्ता बसले का मत्ता बसले, ताई सगळं सगळं विसरून जा ना. थकी तुम्हाला मोक्ष देणार आहे ना आत्ता मोक्ष देणार आहे. मोक्ष तुम्हाला द्यायला मी इकडे आलेली आहे आज, आणि मी इकडे आलेली आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बसताना आजूबाजूचं सगळं विसरून जेवढं सांगते आणि मी जे बोलली, आय मीन इट, आय मीन इट, आय कॅन प्रूव्ह इट, डोंट वरी डोंट लाफ, आय कॅन मी आय मीन इट, मी काय बोलली ते. त्यामुळे तुम्ही आजूबाजूचं विसरा, तुम्ही आजूबाजूचं विसरा आणि कीर्तनामध्ये दंग व्हा. सगळ्या गोष्टी इथेच साध्य होऊन जाणार आहेत. विठ्ठल कीर्तन ऐकताना धृतराष्ट्रासारखं ऐकू नका, कीर्तन ऐकताना अर्जुन आणि संजयासारखं ऐका. अर्जुन आणि संजयासारखं कीर्तन ऐका, आपल्या डोळ्यावरती पडलेली भूल बाजूला टाका आणि भूल बाजूला टाकून मग कीर्तनामध्ये सामील व्हा. धृतराष्ट्र तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की भगवंताने आता विश्वरूप दाखवलं. संजय म्हणतो विश्वरूप दाखवलंय, शतकोटी सूर्य उगवलेत, शतकोटी सूर्य उगवलेत, एवढं तेज पसरलंय, एवढं तेज पसरलंय. धृतराष्ट्र म्हणतो तेज म्हणजे काय असतं, काय म्हणतो तेज म्हणजे काय असतं? आता आंधळ्याला तेज हे काय माहिती असणार? तुम्ही म्हणा ताई आम्ही अनेको साधनं करतो, आम्ही सुद्धा अनेको साधनं करतो, सगळेजण नाम घेतात, सगळेजण कुठली ना कुठेतरी माळ जपतात, सगळेजण येऊन भावपूर्णतेने कीर्तनाला बसतात, सगळेजण कुठलं ना कुठलं तरी साधन करतात, पण तरी सुद्धा ही डोळ्यावरची भूल काही जात नाही.
डोळ्यावरची भूल काही जात नाही. अजून जे मिळायचं ते मिळालेलं नाही. याचं कारण काय आहे? आपण जे संत मंडळी सांगतात ते न ऐकता ते जसे वागतात तसं वागण्याचा प्रयत्न करतो. उदाहरण देऊन सांगते. पुण्यामध्ये एक संत झाले, पुण्यामध्ये एक संत झाले, त्यांचं नाव आहे शंकर महाराज. तुम्हाला माहिती असतील शंकर महाराज नावाचे संत होऊन गेले, मोठे मोठे डोळे असे बसलेले असायचे. तर शंकर महाराज, आमचे जे काही मित्रमंडळी आहेत ना सुशिक्षित वर्ग, ते काय म्हणतात, आम्ही तुमच्या शंकर महाराजांचे शिष्य. कसे काय? शंकर महाराज रोज दारू पिऊन टल्ली असायचे. कोण? शंकर महाराज. मग ते पण बत्यायला बसतात आणि म्हणतात आम्ही तुमच्या शंकर महाराजांचे शिष्य. त्याच्याही पुढे जाऊन अजून एक महाराज तरुणांना खूप आवडतात, हुक्का पिणारे. कोण? हुक्का पिणारे महाराज. गजानन महाराज माहितीये हा, शेगावचे. मग आताची तरुण पिढी म्हणते तुमचे शेगावचे गजानन महाराज हुक्का पितात. मग आम्ही का पिऊ नये? आम्ही पण ते सादर करतो ना, पण असं सादर करून काय फायदा होणार आहे? सोपे वर्म गावासारखं.
सातवे गावासारखं गाव लागलं, अगदी सातवी इथं. त्याच्यामध्ये आमच्या डॉक्टर महाराजांचं सज्जन भेटले. ते म्हणले, शंकराचार्य महाराज तुम्ही आज इकडे आला आहात तर आज आमच्या गावामध्ये पंगत होऊ द्या. आता शंकराचार्यांना तर भूकच लागलेली आहे. ते म्हणले, चालेल आज तुमच्या गावामध्ये पंगत होऊ द्या. शंकराचार्य बसले, पंगत बसली. आदि गुरु शंकराचार्य मध्ये बसलेत, सगळे शिष्य बाजूने बसलेत. बाजूला पाण्याचा तांब्या भरलेला आहे. शंकराचार्यांनी काय केलं, काही वेळापूर्वी खाल्लेला मासा जिवंत मुखातून बाहेर काढला आणि तो त्या तांब्यामध्ये सोडला. आता सगळे शिष्य एकमेकांकडे बघतायत आणि ते चार शिष्य त्यांच्याकडे बघून बोलतायत, झाली की नाही फजिती, हे आपल्याला कुठे करता येतंय? त्यांनी खाल्लं कारण त्यांना काढता येत होत. आपल्याला काढता येतंय का? मग ते आपण साधन करावं का? कधीच नाही. ते ज्या चार शिष्य ज्यांनी मासे खाल्ले नाहीत, तेच चार शिष्य नंतर आदि गुरु शंकराचार्यांचे चार पीठाधीश्वर झाले. आत्ताची जी चार पीठं आहेत ना शंकराचार्यांची, त्या चार पीठांचे सगळ्यात पहिले शंकराचार्य म्हणजे ते चार शिष्य होते. आपलं साधन कसं असतं, आपल्याला कळत नाही नेमकं कसं वागावं. का असं मी बोलते, तुम्ही म्हणत काही आम्ही माळ तर जपतो. आपली साधन करण्याची पद्धत कशी असते? आज मी दीक्षा घेऊन आली, आज मी माळ जपायला सुरुवात केली, आज मी एका महाराजाकडून माळ घेऊन आली, दीक्षा घेऊन आली, शेजारी दुसऱ्या महाराजाकडून घेऊन आलेली आहे. मी माळ जपायला सुरुवात करते. एक महिना होतो शेजारीच्या घरी टीव्ही येतो, मी माळ जपते. दुसरा महिना होतो शेजारीच्या घरी फ्रीज येतो, मी माळ जपते जपते जपते. तिसरा महिना होतो शेजारीच्या घरी वॉशिंग मशीन येते. मग आता मला प्रश्न पडतो, शेजारीने कुठल्या गुरुकडून दीक्षा घेतली? मग मी पण जाऊन त्याच्याकडून घ्यावी. आपल्या साधनेमधली सगळ्यात मोठी त्रुटी असते. म्हणून आपण साधन कसं करावं, नेमकं कुठलं करावं, हे तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात I'm not afraid of the dark.